नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एसओसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर क्लास 5 पासून ते क्लास 10 पर्यंत सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ पाहत राहतो, त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती खूप जवळ आलेली आहे आणि तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सरळ व्याजावर एक प्रश्न विचारला जातो आणि त्याच संबंधी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. त्याचं सूत्र काय असतं आणि कशा प्रकारे ते गणित सोडवायचे असतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी एक अपडेट आहे, तो म्हणजे जर तुम्हाला नवोदयचा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता फक्त 499 रुपयामध्ये. त्यासाठी तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड करावं लागेल ज्याचं नाव आहे एसओसी क्लासेस टेक. हे जे ॲप आहे तुम्हाला प्ले स्टोअरवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही याला डाउनलोड करू शकता आणि आमचा कोर्स जॉईन करू शकता. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याजावर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारला जातो. तर आपण सर्वात अगोदर बघूया सरळ व्याज म्हणजे काय, त्यानंतर याचं सूत्र काय असतं आणि कशा प्रकारे याच्यावरचे जे गणितं असतात ते आपण सोडवू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे काय, फक्त मुदलावर मिळणारे व्याज म्हणजे सरळ व्याज होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जर कोणाला जर काही पैसे जर उसने दिले व्याजानं, बरोबर आहे, तर जे काही मुद्दल आहे म्हणजे मी कोणाला 5000 रुपये दिले व्याजानं, बरोबर आहे, तर जे 5000 रुपये असतात त्याला आपण काय म्हणतो, मुद्दल असं म्हणतो, बरोबर आहे. मग त्या मुद्दलावर जे काही व्याज आपल्याला मिळते त्याला काय म्हणायचं, त्याला सरळ व्याज म्हणायचं. ठीक आहे, मुद्दलावर जे व्याज मिळते त्याला काय म्हणायचं, सरळ व्याज म्हणायचं. पण मी काय केलं, पैसे दिले 5000 रुपये. आता काय झालं, 5000 रुपये पैसे दिले तर त्याचं जे काही मला व्याज भेटलं तर मुदलावर सुद्धा आणि त्या व्याजावर सुद्धा व्याज ज्यावेळेस आपण लावतो त्याला आपण काय म्हणतो, चक्रव्याज म्हणतो किंवा चक्रवाढ व्याज म्हणतो. ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बघणारच आहे. ठीक आहे, फक्त आता तुम्हाला एवढंच ध्यानात ठेवायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा सरळ व्याज म्हणजे काय, जे मुदलावर व्याज मिळते त्याला आपण काय म्हणतो, सरळ व्याज म्हणतो, बरोबर आहे. म्हणून दरवर्षी सरळ व्याज काय असते, सारखंच असते. दरवर्षी सरळ व्याज काय असतं, सारखंच असतं. पण चक्रवाढ जर व्याज असेल तर ते दरवर्षी काय होत असते, वाढत जात असते, बरोबर आहे, लक्षात घ्या. आता आपण सरळ व्याजाचे सूत्र बघूया, महत्त्वाचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र बघा तुमच्या समोर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकदम सोपं आहे. काय सूत्र आहे बघा बरं, सूत्र जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात साल किंवा वर्ष भागाकारात 100. म्हणजे कुणी जर तुम्हाला सांगितलं की सरळ व्याज काढा तर हे सूत्र वापरायचं, मुद्दल गुणाकारात त्याचा दर गुणाकारात किती वर्षासाठी आणि भागाकारामध्ये 100 लिहायचं आणि याच्यामध्ये तुम्ही किमती टाकल्या तर तुम्हाला सरळ व्याज काय होईल, इथं मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काही काढू शकता, तुम्ही इथं मुद्दल काढू शकता किंवा सरळ व्याज काढू शकता किंवा तुम्ही इथं दर काढू शकता किंवा तुम्ही इथं वर्ष सुद्धा काढू शकता. ठीक आहे, ते आपण एक एक करून सगळे गणित इथं बघणार आहे. चला एक गणित आपण बघूया, एकदम सोपं आहे. एका व्यापाऱ्याने 20000 रुपये 5 दराने 3 वर्षासाठी दिले, हा दिले पाहिजे इथं, हे असू द्या दिले, हा तर सरळ व्याज किती. बघा एका व्यापाऱ्याने काय केलं, 20000 रुपये 5% दराने. आता 5% म्हणजे काय बघा, टक्केवारी ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस 100 पैकी आपण धरत असतो, बरोबर आहे. 5% दराने 3 वर्षासाठी कुणाला तरी दिले तर त्याला त्याचं 3 वर्षाचं व्याज किती मिळणार. तसं त्यासाठी काय करायचं, तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं, कोणतं सूत्र, तर बघा सरळ व्याजाचं सूत्र मी सांगितलं होतं, बरोबर आहे. काय, मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात साल किंवा वर्ष भागाकारामध्ये 100. आता आपण भागाकारामध्ये 100 का घेतलं, कारण जो दर असतो ना हा टक्केवारीमध्ये असतो ना, 5%, 10% हा जो दर असतो, मग टक्केवारीमध्ये जवळजवळ असतो, त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला 100 भागावं लागतं, बरोबर आहे. आता टाका याच्यामध्ये, आता मला सांगा मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 20000 रुपये. दर किती आहे, तर 5%, तर 5 लिहा. किती वर्षासाठी, तर 3 वर्षासाठी, तर 3 इथं लिहा. भागाकारामध्ये किती लिहायचं आहे, तर 100 लिहायचं आहे, बरोबर आहे. चला त्याला सोडवा. आता सोडवण्या अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, वरती पण 0 दिलेले आहेत, खालती पण 0 दिलेले आहेत, तर ते आपण कॅन्सल करूया. 0 0 कॅन्सल झाला, हा 0
हा शून्य कॅन्सल झाला, मग राहिलं किती? तर तुमच्या लक्षात येईल इथं राहिले फक्त 200, बरोबर आहे? 200 गुणाकारात 5 गुणाकारात 3 म्हणजे किती येणार बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा करा इथं, ठीक आहे, 200 गुणिला 5 किती होईल? 1000, 1000 गुणिला 3, 1000 गुणिला 3 म्हणजे 3000, बरोबर आहे ना? किती 3000, म्हणजे 3000 रुपये काय होणार? हे आपलं सरळ व्याज होणार, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 3000 रुपये, आहे ना सोपं? चला जाऊया समोरच्या गणिताकडे, किती सोपं आहे आता आपण बघूया समोरचं गणित, बघा गणित काय आपलं आणि एकदम सोपं पण आहे. 5000 रुपये 5 दराने 5% दराने 6 महिन्यासाठी दिले तर व्याज किती? बघा प्रश्न समजून घ्या, प्रश्न सोपा आहे, पण इथं वर्षा ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, 6 महिने घेतलेले आहेत. मग काय करायचं, बरोबर आहे, काय करायचं? मग तुम्हाला माहित आहे एका वर्षामध्ये असतात 12 महिने, तर आपण 6 महिने घेतले म्हणजे आपण याला काय करू शकतो, याला आपण 6/12 म्हणजे 1/2 करू शकतो. मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे? बघा आता सर्वात अगोदर आपण सूत्र लिहून घेऊया, ठीक आहे? तर सूत्र काय होणार आपलं बघा, मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात वर्ष म्हणा किंवा तुम्ही साल घ्या, काही पण लिहिलं तरी चालेल, आणि भागाकारामध्ये 100. आता याच्यामध्ये टाका किमती, मुद्दल किती आहे तर 5000 रुपये, दर किती आहे तर 5%, बरोबर आहे? किती महिन्या किती वर्षासाठी तर अर्ध्या वर्षासाठी. बघा हे जे असतं ना वर्ष, हे नेहमी आपण इथं जो असतो त्याला आपण काय म्हणतो, कालावधी, बरोबर आहे? किती कालावधीसाठी आपण हे पैसे त्याला व्याजाने दिले आहेत, तर हे जे हे असतं ना हे नेहमी वर्षामध्ये घ्यायचं असतं, बरोबर आहे? किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, बरोबर आहे? हे नेहमी वर्षामध्ये घ्यायचं असतं, महिन्यामध्ये घ्यायचं नसतं, ठीक आहे? तर मग काय करायचं इथं, आपल्या दिले 6 महिने, बरोबर आहे? मग 6 महिने बघा, एका वर्षामध्ये 12 महिने, आपण 6 महिन्यासाठी व्याज दिलं म्हणजे हे याला आपण कसं करू, तर याला आपण 1/2 म्हणजे अर्ध्या वर्षासाठी ना, 6 महिने म्हणजे किती, अर्ध वर्ष. तर इथं आपण काय करणार, 1/2 भागाकारामध्ये 100 आपल्याला करावं लागेल, बरोबर आहे? आता काय करायचं बघा, आता काय करायचं बघा, इथं 500 गुणाकारात 5 गुणाकारात 1, आणि हा जो 2 आहे तो आता खाली येणार, बरोबर आहे? इथं जो काही छेदामध्ये 2 आहे ना, 1/2, हा 2 आता खाली येणार, म्हणजे खाली काय होणार, मग आता 100 गुणाकारामध्ये इथं काय होणार, आता 2 होणार, बरोबर आहे? आता करा याला सोडवा तुम्ही, ठीक आहे? आता तुम्हाला हे सोडवावं लागेल, बघा 0 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, मग इथं राहिलं किती, 5 गुणाकारात 5 गुणाकारात 1, बरोबर आहे? आणि भागाकारामध्ये 2, म्हणजे इथे किती आलं, 5 5 25 इथं आलं भागाकारामध्ये 2, म्हणजे आपलं उत्तर इथं येणार आहे, 2 जर आपण 25 जर भागितलं तर 12.5 उत्तर येते, बरोबर आहे? तर जे काय व्याज असणार ते किती असणार, 12.5 रुपये, बघा किती असणार, 12.5 रुपये, ठीक आहे? चला, अरे आपण 500 घेतलं का, आपल्याला 5000 घ्यायचं होतं ना, आपण 500 घेतलं म्हणून आपलं चुकलेलं आहे. आपल्याला काय करायचं होतं, 500 नव्हतं घ्यायला, आपल्याला 5000 घ्यायचं होतं. बरं ठीक आहे, चला असू द्या, आपण इथं फक्त 500 घेतलं, 5000 करायला पाहिजे होतं, तर आपलं चुकले तर आपण एक काम करूया, ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही, आपण इथं 500 करूया, ठीक आहे? चला काय करायचं बघा विद्यार्थ्यांनो, इथं आपण 5000 घ्यायला पाहिजे होतं, पण आपण काय केलं, 500 घेतलं चुकीनं, त्याच्यामुळे काय करायचं आहे, इथं तुम्ही 500 धरा, 5000 धरू नका, 500 धरा, ठीक आहे? पुढच्या वेळेमध्ये मी तुम्हाला ते सांगतो, एवढं लक्षात घ्या, ठीक आहे? आता ते आपलं काय झालं, मी 5000 घ्यायला पाहिजे तर 500 घेतलं, चुकून झालंय ते, असू द्या, काही फरक पडत नाही, इथं आपण काय करूया, फक्त 500 घेऊया, ठीक आहे? चला जाऊया समोरच्या गणिताकडे, समोरचं गणित सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि समजून घ्या, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असे सुद्धा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे? प्रश्न बघा, 9% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे व्याज
540 रुपये होते तर ती रक्कम कोणती? बघा आपण काय केलं, एक रक्कम आहे कोणती आहे ती आपल्याला माहीत नाही, ती रक्कम ज्या वेळेस व्याजाने दिली तर 9% दराने दिली, किती वर्षासाठी दिली तर 3 वर्षासाठी दिली, बरोबर आहे, आणि त्या रकमेवर जे काही व्याज भेटलं ते 540 रुपये होतं. आपल्याला ती रक्कम शोधायची आहे, मग काय करायचं तेच सूत्र वापरायचं. बघा ते सूत्र काय असणार आपलं, मुद्दल गुणिला दर गुणिला वर्ष किंवा साल भागाकारामध्ये 100, बरोबर आहे. आता इथं काय, सरळ व्याज, बरोबर आहे ना, इथं काय आहे सरळ व्याज. आता आपल्याला काय माहित आहे, आपल्याला सरळ व्याज माहित आहे, बरोबर आहे, आपल्याला दर माहित आहे, आपल्याला वर्ष माहित आहे, बरोबर आहे, आपल्याला मुद्दल काढायचं आहे, बरोबर आहे, आपल्याला काय करायचं, मुद्दल काढायचं आहे. मग काय करा, मुद्दलला तिथंच राहू द्या, मुद्दलला तिथंच राहू द्या, या दराला नाही का तुम्ही इकडे घेऊन या, या सालला सुद्धा इकडे घेऊन या, 100ला सुद्धा इकडे घेऊन या. आता काय होईल बघा, जर आपण तसं केलं तर काय होईल बघा, सरळ व्याज, ठीक आहे, गुणाकारात. आता बघा हे जे 100 आहेत ना, हे जे 100 आहेत हे इकडे छेदामध्ये आहेत, आणि ज्यावेळेस ते इकडे जातील त्यावेळेस ते अंशामध्ये जातील, म्हणजे इथं 100 येईल, ठीक आहे, सरळ व्याज गुणिला 100. त्यानंतर खाली काय येणार बघा, दर आणि साल हे इकडे अंशामध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर ते छेदामध्ये येतील, म्हणजे इकडे येणार आहे दर गुणाकारात साल, आणि इकडे राहणार आहे मुद्दल. मुद्दल आपल्याला काढायची आहे, टाका आता किमती, किमती टाका आणि पटकन सांगा याचं उत्तर काय असणार. बघा सरळ व्याज किती आहे, 500 आपल्याला दिलंय, सरळ व्याज आहे 540 रुपये गुणिला 100 भागाकारात दर, दर किती दिले तुम्हाला बघा, 9%, बरोबर आहे, किती वर्षासाठी तर 3 वर्षासाठी, म्हणजे दर आहे 9%, किती वर्षासाठी तर 3 वर्षासाठी, बरोबर आहे. तर आता सॉल्व करा, आपल्याला मुद्दल मिळून जाईल, ठीक आहे. आता बघा 540 गुणिला 100, दोघांचा गुणाकार करा, 9 1 9 9 2 8 9 3 27, तिथं 27 येणार, बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे 27 जर आपण 54 भागितलं तर किती येईल, 27 दुनी 57 दुनी 54, तर इथे किती यायला पाहिजे मग, 2, बरोबर आहे, म्हणजे इथे यायला पाहिजे 20 गुणाकारात 100, बरोबर आहे. मग इथे किती येईल बघा, इथे हे केलं तर इथे येईल 200, म्हणजे 2000, तर 2000 काय असणार आपली मुद्दल असणार, मुद्दल काय आपली 2000, ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला गणित विचारले जातात, आणि आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढच्या आठवड्यामध्ये आपण समोरचे गणित बघूया, तोपर्यंत थांबूया.